वेलकम टू दिस चैनल्स। या वीडियो सेशन मध्ये आपण एप्लीकेशन ऑफ मैट्रिसेस हा जो टॉपिक है तो डिटेल्स मध्ये स्टडी करून घेणार आहोत। तर हा वीडियो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पण घ्या, जेणेकरून तुमचा जो एप्लीकेशन ऑफ मैट्रिसेस हा जो टॉपिक है याच्यावर कमांड होईल। आणि याच्यावर नॉर्मली एक क्वेश्चन हा चार मार्कासाठी विचारला जाऊ शकतो। तर आपले चार मार्क कन्फर्म करण्यासाठी हा वीडियो नक्कीच तुम्हाला मदत करेल। तर स्टार्टिंग फ्रॉम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व कॉन्सन्ट्रेट देऊन व्यवस्थित पाहून घ्या। आता जर पाहिलं आपण ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस, यापूर्वीच्या व्हिडिओ सेशनमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन यापूर्वीच्या सेशनमध्ये मॅट्रिसेस इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे, क्लासिफिकेशन पाहिलं आहे, आणि इन्वर्स मॅट्रिक्स कसं फाइंड करायचं बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, आणि बाय ॲडजॉईंट मेथड, त्याच्यामध्ये मायनर, को फॅक्टर, ॲडजॉईंट, आणि हे ॲडजॉईंट मेथड आपण ए इनवर्स फाइंड करण्यासाठी कसं यूज करतो आहे, तर हे डिटेल्समध्ये स्टडी केलेलं आहे। जरी कोणी व्हिडिओ नसेल पाहिला तर या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिलेले आहेत, तर ते व्हिडिओ पाहून घ्या डिटेल्समध्ये आणि व्यवस्थित समजून घेऊन आपल्याला आता पुढचं ऍप्लिकेशन स्टडी करायचं। कारण जर तुम्ही इन्वर्स फाइंड बाय द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन हे जर नाही समजलं तर ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस समजणार नाही। तर याच्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम सर्व व्हिडिओ पाहून घ्या, त्यानंतर हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा। आता मी ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस या टॉपिकवर कॉन्सन्ट्रेट करतोय। मॅट्रिसेस इट इज अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम्स। रोज म्हणजेच एलिमेंट, रोज म्हणजेच तुमचे हॉरिझॉन्टल, वर्टिकल म्हणजेच कॉलम, म्हणजेच त्याच्यामध्ये एलिमेंट्स असतात, आणि हे एलिमेंट्स आपण एखादं रेक्टॅंग्युलर अरेंजमेंट केली जाते त्याला म्हणतो आपण मॅट्रिक्स। आता या मॅट्रिसेसचं किंवा मॅट्रिक्सचं यूज काय, तर आपण एखादं लिनियर इक्वेशन दिलं, म्हणजे पहिला यूज जर पाहिला तर लिनियर इक्वेशन, सॉल्विंग लिनियर इक्वेशन, म्हणजे x+y = 2, x+y = x+3y = 3, असे जर लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन दिले, टू व्हेरिएबल्स आपण इझिली फाइंड करू शकतो, कोएफिशिएंट मल्टिप्लाय करायचं एका इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशनला, कोएफिशिएंट सेम करायचं, ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं, आणि आपण डायरेक्टली टू व्हेरिएबल इक्वेशन फाइंड करू शकतो। बट व्हॉट अबाउट वेन द थ्री व्हेरिएबल्स आर देअर, दॅट इज एक्स वाय झेड। जर आपण एक्स वाय झेड हे जर तीन व्हेरिएबल असतील तर आपल्याला आपण जे 10th स्टँडर्ड पर्यंत मेथड यूज केलेली आहे टू फाइंड दी अननोन व्हेरिएबल्स हे डिफिकल्ट जाते, आणि या हे जर आपण मॅट्रिसेस मेथड यूज केली इट इज व्हेरी युजफुल टू फाइंड द थ्री व्हेरिएबल इक्वेशन। तर पहिला ऍप्लिकेशन असेल सॉल्विंग लिनियर इक्वेशन। त्यानंतर जर एखादा टॅब्युलर डेटा असेल तर तो आपण एखाद्या मॅट्रिक्स फॉर्ममध्ये अरेंज करतोय, आणि याचं जर ऍप्लिकेशन पाहिलं जे आता आपण पाहतोय की नॉर्मली आपण वर्ड म्हणतोय डिजिटल किंवा डिजिटल इंडिया, तर हे पूर्ण वर्ड डिजिटल इंडिया आहे, आणि हे जर वर्ड डिजिटल इंडिया असेल तर म्हणजे जे इमेज आणि व्हिडिओ सोबत आपण प्ले करतो, तर याचा यूज पूर्ण लॅपटॉपचा यूज हा इमेज प्रोसेसिंगमध्ये पण होतो आणि सिग्नल प्रोसेसिंगमध्ये पण होतो। तर हे काही ऍप्लिकेशन्स आहेत जे आपण मॅट्रिसेसचा यूज करतोय। त्याच्यानंतर आपण पहिली जी ऍप्लिकेशन आहे हाऊ टू सॉल्व द लिनियर इक्वेशन बाय यूजिंग द मॅट्रिसेस, तर यावर कॉन्सन्ट्रेट करूयात आणि त्याच्यावर आपण एक्सपर्टाईज होऊयात की हाऊ वी आर सॉल्विंग द इक्वेशन टू व्हेरिएबल अँड थ्री व्हेरिएबल। तुमच्या सिलेबसला दोन व्हेरिएबल आणि तीन व्हेरिएबलच आहे, तर दोन व्हेरिएबल आणि तीन व्हेरिएबल कसं इक्वेशन सॉल्व्ह करायचं बाय यूजिंग मॅट्रिक्स आपण तिथे घेणार आहे। आता जर पाहिलं ज्यावेळेस आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतोय बाय यूजिंग द मॅट्रिसेस, सो वी हॅव द टू मेथड्स, द फर्स्ट इज मेथड ऑफ इन्वर्जन अँड सेकंड इज द मेथड ऑफ रिडक्शन। म्हणजेच आपल्याला मेथड ऑफ इन्वर्जन यूज करायचे आणि मेथड ऑफ रिडक्शन यूज करायचे, तर आपण वन बाय वन स्टडी करूयात मेथड ऑफ इन्वर्जन काय आणि मेथड ऑफ रिडक्शन काय। तर आपण सुरुवातीला मेथड ऑफ इन्वर्जन पाहूयात डिटेल्समध्ये। दीज टू मेथड, म्हणजे ह्या जे दोन मेथड्स आहेत मेथड ऑफ इन्वर्जन आणि मेथड ऑफ रिडक्शन, ह्या यूज करतोय आपण टू सॉल्व द लिनियर इक्वेशन। त्यामधली पहिली मेथड आपण स्टडी करतोय मेथड ऑफ इन्वर्जन। आता पाहूयात मेथड ऑफ इन्वर्जन मध्ये आपल्याला काय असेल, दोन प्रकारचे इक्वेशन असतील, एक असेल टू व्हेरिएबल इक्वेशन किंवा थ्री व्हेरिएबल इक्वेशन। आता जर पाहिलं लेटेस्ट कन्सिडर द थ्री इक्वेशन्स। इथं आपण तीन व्हेरिएबल घेतलेले एक्स वाय झेड, a1x + b1y + c1z = d1, a2x + b2y + c2z = d2, a3x + b3y + c3z = d3। ज्यावेळेस आपण मेथड ऑफ इन्वर्जन करतोय हे जे तुम्हाला एक्सचे कोएफिशिएंट दिसत आहेत एक्स 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 वाय वाय वाय
जेड 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 आणि हे कॉन्स्टंट डी वन डी टू डी थ्री कॉन्स्टंट हे जे कोएफिशिएंट दिसता है ते आपल्याला एखाद्या मैट्रिक्स फॉर्म मध्ये अरेंज करायचे आहेत आणि मैट्रिक्स फॉर्म काय असेल ए इंटू एक्स इज इक्वल टू डी ए हा जो मैट्रिक्स असेल तो तुमचा एक्स वाय झेड याचे कोएफिशिएंट असतील म्हणजे ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू ए थ्री बी थ्री सी थ्री आणि एक्स जे असेल जे आपले वेरिएबल्स आहेत म्हणजे एक्स वाय झेड हे जे आपले वेरिएबल्स फाइंड करायचे ते मॅट्रिक्स असेल आणि दॅट इज इक्वल टू बी म्हणजे हा असेल आपला कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स असेल. तर सर्वप्रथम आपल्याला ज्यावेळेस मेथड ऑफ इन्वर्जन यूज करतो तर आपल्याला तीन इक्वेशन दिलेले आहेत ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन झेड इक्वल टू डी वन अप टू डी थ्री हे तीन इक्वेशन दिलेले आहेत. याच्यानुसार आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म लिहायचे आणि मॅट्रिक्स फॉर्म असेल आपला ए एक्स इंटू बी म्हणजेच आपण मी या मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहितो ए म्हणजेच कोएफिशिएंट ऑफ एक्स वाय झेड दॅट इज ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू बी थ्री सी वन सी टू सी थ्री हा झाला तुमचा ए मॅट्रिक्स. व्हेरिएबल्स कोणते फाइंड करायचे आहेत एक्स वाय झेड म्हणजेच एक्स वाय झेड हा तुमचा मॅट्रिक्स झाला आणि तो मॅट्रिक्स झाला एक्स आणि बी मॅट्रिक्स असेल तो असेल तुमचा कॉन्स्टंटचा. आता जर पाहिलं आपण ए इंटू एक्स इज इक्वल टू बी हे आपल्याला फॉर्म येईल. आता मी या ठिकाणी काय करतो मी ए इनवर्सनी मल्टीप्लाय करतो दोन्ही साईडला म्हणजेच काय येईल ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. पण आपल्याला माहिती आहे ए इनवर्स इंटू ए म्हणजे हा कोणता मॅट्रिक्स होईल आय मॅट्रिक्स होईल. सो आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी आणि आय इंटू एक्सला आपण काय लिहितोय युनिट मॅट्रिक्स कोणत्या पण मॅट्रिक्सला मल्टीप्लाय झाला तर तो मॅट्रिक्स काय होईल एक्स मॅट्रिक्स होईल. तर हा एक्स मॅट्रिक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी म्हणजे जर तुम्ही मला जर एक्स वाय झेड हा मॅट्रिक्स फाइंड करायचा असेल म्हणजेच एक्स वाय झेड हे एलिमेंट्स म्हणजे हा एक्स मॅट्रिक्स जर फाइंड करायचा असेल मी जर ए इनवर्स मॅट्रिक्स हा मल्टीप्लाय केला बी सोबत बी तर मला या ठिकाणी मॅट्रिक्स भेटणार आहे जो की कॉन्स्टंटचा आहे. जर बी मॅट्रिक्सला मी मल्टीप्लाय केलं मॅट्रिक्सचा तर मला तो मॅट्रिक्स भेटणार आहे कोणता एक्स मॅट्रिक्स भेटणार आहे आणि बाय युजिंग दिस आय कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड झेड. व्हेरी सिम्पल म्हणजेच आपला दोन मॅट्रिक्स आपला पण तीन मॅट्रिक्स फाईंड करता येतात. इक्वेशन ज्यावेळेस आपल्याला दिले असतील तीन मॅट्रिक्स फाईंड आहेत एक असेल ए मॅट्रिक्स दुसरा असेल एक्स मॅट्रिक्स तिसरा असेल बी मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स हा काय असणार आहे ए मॅट्रिक्स हा तुमचा कोएफिशिएंट ऑफ एक्स वाय झेड हे अरेंज करायचे या फॉर्ममध्ये. एक्स मॅट्रिक्स काय असणार आहे एक्स वाय झेड किंवा एक्स वाय जे व्हेरिएबल्स असतील आणि जे कॉन्स्टंट असतात इक्वल टू ते तुमचं बी असेल. जर तुम्ही ए मॅट्रिक्स मला फाईंड मी फाईंड केलेलं आहे बी मॅट्रिक्स फाईंड केलेलं आहे आता मी जर ए इनवर्स मॅट्रिक्स फाईंड करतोय आता इनवर्स मी कसं फाईंड करणार मला आपण एवढं मेथड स्टडी केलेलं आहे दॅट इज मेथड ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन किंवा मेथड ऑफ ऍडजॉइंट मेथड कोणती पण मेथड तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला ए इनवर्स फाईंड करायचे म्हणजे परत लक्षात घ्या आपल्याला ज्यावेळेस ही ऍप्लिकेशन स्टडी करतोय आपल्याला ए इनवर्स फॉर कमांड असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी मी अगोदरच म्हटलं होतं की तुम्हाला याच्या अगोदरचे पूर्ण व्हिडिओ समजून घेणं आवश्यक आहे. तर हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपण या पूर्वीचे व्हिडिओ पाहू जेणेकरून आपल्याला मॅट्रिक्सेस हा चॅप्टर एकदम सिम्पल जाईल. म्हणजे जर ए मॅट्रिक्स मला दिला मी ए इनवर्स फाइंड करणार आय कॅन यूज अदर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑर द ऍडजॉइंट मेथड अँड जस्ट मल्टीप्लाय दिस ए इनवर्स विथ द बी देन व्हॉट मॅट्रिक्स आय एम गेटिंग दॅट मॅट्रिक्स इज नथिंग बट द एक्स मॅट्रिक्स अँड इजिली आय कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड झेड ऑर एक्स अँड वाय मॅट्रिक्स. नाउ लेट अस सी एक्झाम्पल्स हाऊ टू सॉल्व दिस लिनियर इक्वेशन बाय यूजिंग द मेथड ऑफ इन्वर्जन. सो फर्स्ट विल डिस्कस द मेथड ऑफ रिडक्शन सेकंड मेथड. इन मेथड ऑफ सेकंड रिडक्शन मेथड व्हॉट वी आर डूइंग अगेन वी आर हॅविंग थ्री इक्वेशन्स ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन झेड इक्वल टू डी वन ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू झेड इक्वल टू डी टू ए थ्री एक्स प्लस बी थ्री वाय प्लस सी थ्री झेड इक्वल टू डी थ्री. आपल्याला या ठिकाणी काय करायचे परत ए एक्स इज इक्वल टू बी करायचे म्हणजेच ए एक्स इंटू बी आणि या ठिकाणी हा जो मॅट्रिक्स आहे तो आपल्याला अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलर म्हणजेच अप्पर ट्रँग्युलर म्हणजेच आपल्या इथे हे बाकीचे एलिमेंट झिरो करा ए टू ए थ्री बी थ्री किंवा बी वन सी बी वन सी वन आणि सी टू आणि कम्पेअर करा. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला एक व्हेरिएबल भेटेल एक्स वाय झेडच्या ऐवजी एक व्हेरिएबल भेटेल आणि त्यानंतर आपल्याला एक्स वाय झेडची व्हॅल्यू फाइंड करता येतील. म्हणजे ज्या ठिकाणी आपण इथं कन्वर्जन करतोय जो गिवन मॅट्रिक्स आहे ए अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करतोय आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेप अप्लाय करतोय आणि त्या अप्लाय केल्यानंतर आपल्याला एक्स वाय किंवा एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आपल्याला भेटू जातील. एक प्रॉब्लेम घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित समजून जाईल सर्व गोष्टी.
फक्त मेथड लक्षात ठेवा की आपण मेथड ऑफ रिडक्शन कशी यूज करतो आणि मेथड ऑफ इन्वर्जन कशी यूज करतो। सर्व प्रथम आपण मेथड ऑफ कन्वर्जन ची प्रॉब्लेम पाहूयात, जसे की 2x2 मॅट्रिक्स घेऊयात सुरुवातीला सोपा। प्रॉब्लेम घेऊयात, सॉल्व फॉलोइंग इक्वेशन्स बाय इन्वर्जन मेथड्स। फर्स्ट इज x प्लस 2y इक्वल टू 2, 2x प्लस 3y इक्वल टू 3। सिंपल आपण घेतले 2x2 मॅट्रिक्स, म्हणजे 2x2 मॅट्रिक्स मध्ये आपल्याला फक्त दोनच व्हेरिएबल फाइंड करायचे आहेत, x आणि y। आता आपण प्रश्न पडतो की आपण ते डायरेक्टली सॉल्व करू शकतो, पण या ठिकाणी आपल्याला एक पर्टिक्युलर मेथड यूज करायचे आहे, मॅट्रिक्स अप्लिकेशन आहे, ते मेथड कोणते, इन्वर्जन मेथड आहे, त्याचे आपल्याला इन्वर्जन मेथडच अप्लाय करायचे आहेत। तर सोल्युशन काय आहे, आपण आपल्याला माहिती आहे ए मॅट्रिक्स आपल्याला कन्वर्ट करायचे आहेत ए इंटू एक्स इज इक्वल टू बी। ए मॅट्रिक्स काय असेल, कोएफिशिएंट ऑफ एक्स आणि वाय, म्हणजेच 1, 2, 2, 3। एक्स मॅट्रिक्स काय असेल, एक्स वाय इक्वल टू डी वन आणि डी टू, म्हणजेच काय असेल आपले 2 आणि 3, म्हणजेच हा तुमचा बी मॅट्रिक्स असेल। आता इन्वर्जन मॅट्रिक्स म्हणजेच काय, आपल्याला पहिल्यांदा ए मॅट्रिक्स भेटलेला आहे, दिस इज द वन फॉर्म ऑफ द एक्स इज इक्वल टू बी, वेअर ए इज इक्वल टू 1, 2, 2, 3, एक्स इज इक्वल टू एक्स वाय अँड बी इज इक्वल टू 2, 3। आता आपल्याला इन्वर्जन मेथड म्हणजेच इन्वर्स फाइंड करायचे, कशाचा, एचा फाइंड करायचे, आणि तो इन्वर्स आपल्याला बी सोबत मल्टीप्लाय करायचे। तीन मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी भेटले आहेत जस्ट बाय फाइंडिंग द इक्वेशन ए एक्स बी। आता मला या ठिकाणी एवर्स फाइंड करायचे, एवर्स फाइंड करण्याच्या अगोदर आपल्याला त्या स्टेप्स परत परत रिवाइज करायचे आहेत, म्हणजे जसं आपण हाऊ टू फाइंड द इन्वर्स बाय द हर्मिटियन ट्रान्सफॉर्मेशन किंवा एडजॉइंट मेथड हे आपण यूज केलं होतो, तर तीच मेथड आपल्याला परत यूज करायचे, परत आपल्याला इन्वर्स फाइंड करण्यासाठी, म्हणजे परत आपलं आता रिव्हिजन स्टार्ट होते। इन्वर्स फाइंड करण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करावं लागेल, डिटर्मिनंट ऑफ ए काय येईल 1, 2, 2, 3, 3 × 1, 3 − 2 × 2, 4, 3 − 4, दॅट इज इक्वल टू −1, दॅट इज नॉट इक्वल टू 0, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, मीन्स ए इन्वर्स इज एक्झिस्ट। आता ए इन्वर्स इज एक्झिस्ट आहे, म्हणजेच आता पर्यंत आपण मी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय, तुम्ही ऍडजॉइंट मेथड यूज करू शकता, रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकता, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकता, इथं तुम्हाला फ्रीडम आहे। ज्या मेथडमध्ये तुम्हाला एक्सपर्टाईज वाटेल ती मेथड इथं अप्लाय करा। आता मी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय, ए इंटू ए इन्वर्स इज इक्वल टू 1, म्हणजेच ए मॅट्रिक्स काय होतं 1, 2, 2, 3, ए इन्वर्स इज इक्वल टू आय, म्हणजेच 2x2 मॅट्रिक्स आहे 1, 0, 0, 1। आता इन्वर्स कसं फाइंड करताल परत तुम्ही पूर्वीचा व्हिडिओ पाहू शकता, मी आता याच्यामध्ये ते जास्त डीपमध्ये नाही जात, इथे डायरेक्टली मी सॉल्व्ह केलेलं आहे। आता 2x2 मॅट्रिक्स आहे, म्हणजे आपल्याला काय करायचे, इथं पर्यंत 1, नंतर 0, नंतर 0, नंतर 1, जी मी प्रोसेस सांगितली आहे त्या व्हिडिओमध्ये तीच प्रोसेस फॉलो करायचे आहेत। आता ऑलरेडी तर 1 आहे, म्हणजे आपले इथं काय करायचे, 0 करायचे, म्हणजेच मी ऑपरेशन करतोय R2 − 2 R1, सो 1 − 0 इट बीट बिकम्स −1 इंटू ए इन्वर्स, दॅट इज इक्वल टू 1, 0, −2, 1। देन आपल्याला आपण इथं आलेलं आहे, या स्टेशन आलेलं आहे, मी तुम्हाला ऑलरेडी मेथड पूर्ण एक्सप्लेन केलेली आहे, −1 × R2, म्हणजे हा होईल 0, 1, आणि हा 2 − 2 चा होईल 2, 1 चा होईल −1। त्यानंतर आपल्याला इथं आता 0 करायचे, म्हणजे मी अप्लाय करून R1 − 2 R2 जर मी केलं तर मला भेटेल इथं 1, 0, 1, 0, 0, 1। इथं लक्षात घ्या, आपल्याला ज्यावेळेस मेथड वन झिरो झिरो वन, आपल्याला प्रोसेस जे आपल्याला फॉलो काय करायचे, या प्रोसेसनुसारच फॉलो करत जायचं आहे, तर आपल्याला भेटेल हा इन्वर्स −3 × 2 − 1, म्हणजेच आपल्याला ए इन्वर्स भेटलेला आहे। आता ज्यावेळेस ए इन्वर्स भेटतोय, आपण मेथड ऑफ इन्वर्शन मध्ये मी आता तिथे एक्सप्लेन केलेला आहे की ए एक्स इज इक्वल टू बी मल्टीप्लाय विथ ए इन्वर्स, हे स्टेप फॉलो करायचा, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस होऊन जाईल। ए इन्वर्स इंटू ए एक्स इज इक्वल टू इन्वर्स इंटू बी, आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इन्वर्स इंटू बी, म्हणजेच एक्स इज इक्वल टू ए इन्वर्स इंटू बी। आता ए इन्वर्स आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे, या ठिकाणी भेटला आपल्याला ए इन्वर्स, आणि त्याच्यानंतर आपल्याला बी नाही तर मल्टीप्लाय करायचे, बी मॅट्रिक्स आपला या ठिकाणचा आहे
टू इंटू थ्री म्हणजे आपल्याला भेटेल हा मल्टीप्लाय तुम्ही करू शकता म्हणजे डायरेक्टली हा कॉलम हा रो नंतर हा कॉलम आणि रो अपनी प्रोसेस फॉलो करनी है। मैट्रिक्स मल्टीप्लिकेशन सेपरेट वीडियो अपन बनने लगे तुम्हारा इतना भेटले है माइनस सिक्स प्लस सिक्स फोर माइनस थ्री एक्स इजिकल टू एक्स वाई इज इक्वल टू जीरो वन। नाउ यू कैन कंपेयर यू कैन कंपेयर सो एक्स इज इक्वल टू जीरो एंड वाई इक्वल टू वन। दीज आर द टू वैल्यूज वी आर गेटिंग बाय यूजिंग द मेथड ऑफ इन्वर्जन। वेरी वेरी सिंपल मेथड्स। अपना फक्त इथे ए इनवर्स फाइंड कराए। ए कसा फाइंड कराएगा अपना ह्यूमन मैट्रिक्स एक्स मैट्रिक्स आणि बी मैट्रिक्स हे समझना महत्वाचं आहे। म्हणजे जर तुम्ही हे समजलं प्रॉपरली तुम्ही जर हे प्रॉपरली समजला तर डेफिनेटली तुम्हाला समजून so these are the some questions that you can do it for practice. Solve the following equation by the method of inversion. 2x minus y equal to minus 2, 3x plus 4y equal to 3, x plus y equal to 4, 2x minus y equal to 5, 2x plus 6y equal to 8, x plus 3y equal to 5. अपने सेम मेथड रिपीट एंड रिपीट करायचे। बाकी आपल्याला काही दुसरे काही मेथड नाही करायचे। फक्त एक नंबर वर प्रॉब्लम तुम्ही जर सॉल्व केलं तर तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच बिल्ट होईल। नंतर आपण तोच प्रॉब्लेम मेथड ऑफ इन्वर्शन प्रॉब्लेम 3x3 मॅट्रिक्सला पाहूयात। आता 3x3 मॅट्रिक्स म्हटलं की आपण एक एक्झाम्पल घेऊयात सुरुवातीला। 4x मायनस वाय प्लस 4z इक्वल टू 5, 2x प्लस 3y प्लस 5z इक्वल टू 2 एंड 5x माइनस 2y प्लस 6z इक्वल टू माइनस 1। तर आपण इथे ए मॅट्रिक्स आपलं काय येईल 5 ए मॅट्रिक्स येईल आपला 5 मायनस 1 4 2 3 3 5 5 minus 2 6 x y z 5 2 minus 1 5 minus 1 4 म्हणजे ए मॅट्रिक्स आपला होईल 5 minus 1 4 2 3 5 5 minus 2 6 x y z 5 2 minus 1. Now A matrix is given to us. We know the A matrix. X matrix is known to us. B matrix is known. We have to find out what is the method of inversion. So we have to find out the A inverse. How we can find the A inverse? First find the determinant of A. If determinant of A 5 minus 1 4 5 minus 1 4 2 3 5 5 minus 2 6. So this determinant, it is very simple. 5
18 प्लस 10 प्लस 1 12 माइनस 25 प्लस 4 माइनस 4 माइनस 15 सो डू दिस कैलकुलेशन सो आंसर बिकम 15 दैट इज नॉट इक्वल टू 0 एंड एज इट इज नॉट इक्वल टू 0 means definitely A inverse exists. Now use the limited transformation adjoint methods, any methods you can use. So it I will take A into A inverse is equal to A into A inverse is equal to I, this relation. So A matrix is known to us 5 minus 1 4 2 1 2 3 5 5 minus 2 6 A inverse 1 0 0 0 1 0 0 0 1. Now we have to make this matrix an identity matrix and we have to follow the procedure. It is like this 1 0 0 0 1 0 0 0. So it is 1 0 0 1 0, and like this you have to follow the paths and you have to convert this matrix to the I matrix. So I have performed this different operation R1 minus 2 R2 1 upon 17 R R2 R1 plus 7 R2 R3 minus 33 R2. So like this you can perform this different operation and find this matrix as a 1 0. So this matrix has a 1 0 0 0 1 0 0 0 1 A inverse. So this is the I into A inverse is equal to A inverse. So I am getting this A inverse matrix. So perform already we have solved number of problems by using this limited transformation. So you can do this calculation. So multiply this Ax into B by the A inverse. Simply again methods we are revising. A inverse into Ax is equal to A inverse into B. A inverse into A, that is I. X is equal to A inverse into B. So I into X is nothing but the X. So I am getting the X as 1 upon 51. This matrix A inverse I am getting. Here we can see A inverse we are getting. This is the 1 upon 51. And this matrix we have taken this into B matrix 5 2 minus 1. We can make this calculation multiplication, this minus 1 2 3. So we are getting this. So in this you are getting x y z equal to 3 2 2. So compare x is equal to 3, y is equal to 2, z is equal to 2. So by we are getting comparing x is equal to 3, y is equal to 2, z is equal to minus 2. So in this way we can find the three variable matrix. Now let us see the another methods. I hope that you have understood the inversion method in very well manner. आता याच्यानंतर आपण स्टडी करणार आहे रिडक्शन मेथड, जी सेकंड मेथड आहे. आता ही सेकंड मेथड आपण सुरुवातीला 2x2 मॅट्रिक्सला समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर 3x3 ला. एक्सप्रेस द फॉलोइंग इक्वेशन Express the following equation in the form of in the matrix form and solve them by the method of reduction.
So we will take first 2 by 2 matrix, 5x plus 2y equal to 4, 7x plus 3y equal to 5. So I am solving by using this method of reduction. So this is the given equation, 5x plus 2y equal to 4, 7x plus, literally equation hai, 5x plus 2y equal to 4, 7x plus 3y equal to 5. मला मैट्रिक्स रिडक्शन यूज कराए थे, हा मैट्रिक्स मला एक तर अपर ट्रायंगुलर कि लोअर ट्रायंगुलर मे कन्वर्ट कराए, 5273 ए इंटू एक्स इक्वल टू बी. आता मैं यठिका हा जीरो आतो है, हे जीरो आलतर का होते, इतने जीरो आलतर मैं इक्वलाइज करू शको मल्टिप्लिकेशन करूँ. आता हे जीरो आने मेरा ऑपरेशन आर टू ऑपरेशन करा लगे, का आर टू माइनस 7/5 इंटू आर वन. हे जर मैं कैलक्युलेशन के लिए तुम्हें तो 5 2 0 1/5 एक्स वाय इक्वल टू 4 - 3 5. तो हे का हे जो मल्टिप्लिकेशन ज्यादा तुम्हें करता 5 × x + 2 × y आणि हा होईल 1/5 × y इक्वल टू 4 - 3/5. यू कैन डायरेक्टली कंपेयर 5x + 2y इक्वल टू 4 y/5 इक्वल टू -3/5. सो आई एम गेटिंग द इक्वेशन इथे, इक्वेशन भेटतं तुम्हाला y/5 = -3/5. म्हणजे हे इक्वेशन भेटले आपल्या या ठिकाणी y/5 = -3/5. 5 5 5 8 कॅन्सल, सो y = -3. आता हे जर व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट अप केलं, 5x + 2y = 4, तर आपण सॉल्व केलं y = -3, म्हणजे हे -3 पुट अप केलं या ठिकाणी, 5x - 6 = 4, सो x = 2. सिंपल आहे, म्हणजे x = 2 आणि y = 3, दीज आर द अपना x = 2 एंड y = -3 ये दोन वैल्यू भेटले. नंतर अपन 3 by 3 मैट्रिक्स फाइंड करू, x - y + z = 1 2x - y = 1 3x + 3y - 4z = 2. ये मैट्रिक्स फॉर्म a × x = b, ये मैट्रिक्स तुम्हारा भेटले. जर अपन सॉल्व के लिए तर आपल्याला मॅट्रिक्स भेटेल. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, जर आपण ऑपरेशन जर परफॉर्म करत गेलं तर आपल्याला हा आय मॅट्रिक्स भेटेल,